अवैध वाहतूक रोखण्यासाठी माझ्या स्तरावर माझ्या कार्यालयाकडून ज्या काही वरिष्ठांना माहिती पुरवण्यात आली त्याच्या काही माझ्याकडे पुरावे आहेत, ते मी आपल्या माध्यमातून दाखवत आहे. तर मी 27/12 अशा पद्धतीनं मी अहवाल माननीय तहसीलदार यांना दिला होता. तर याच्यामध्ये मला जे काही सध्याच्या ठिकाणी जी परिस्थिती उद्भवली होती आणि कारवाई करतावेळेस ज्या काही अडचणी आल्या होत्या त्या अनुषंगाने मी या ठिकाणी अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. त्याचनंतर 30/1/2019 एक अहवाल दिलेला आहे, त्यामध्ये गौण खनिज सारख्या महत्त्वाच्या व शासनाच्या लाभाच्या विषयाबाबत पोलीस यंत्रणा सतत दुर्लक्ष व सहकार करीत आहे अशा स्वरूपाचा पण अहवाल दिला होता. ज्यामध्ये मी कारवाईच्या वेळेस गोदावरी काठा म्हणजे गोदावरीला जायचं होतं आणि वेळ संध्याकाळची होती, त्यावेळेस API महोदयांना मी फोन केला होता की सर मला विनाविलंब 2 पोलीस कर्मचारी द्या जेणेकरून मला ते वाहन आणता येईल. त्यावेळेस दूरध्वनीवरून संपर्क साधला, त्यावेळेस त्यांनी चालढकल केली, एकदाच नाही तर 3 फोन लावला होता त्यावेळेस पण, परंतु API साहेबांनी तलवड्यांच्या कुठलाही मला सहकार्य केलं नाही. त्यामध्येच मी माननीय SDM साहेबांना तत्काळ फोन लावला होता की सर परिस्थिती अशी अशी आहे आणि या ठिकाणी GCP हायवा भरत आहेत आणि लागलीच आपला कारवाई करणे अपेक्षित आहे. तुम्ही जरी बिल्डमध्ये असाल तरी मी स्वतः इथं आहे, एका ठिकाणी वस्तीवर दबा धरून बसलेलो. मला पोलीस प्रशासनाची मदत जर असेल तर मी सर्व काम करू शकतो, परंतु त्या ठिकाणी मला कुठली मदत मिळाली नाही. म्हणून मी 30/1/2019 रिपोर्टमध्ये त्या अहवालामध्ये पूर्ण मांडणी केलेली आहे की अशा अशा परिस्थिती आहे. नंतर मी माननीय SDM साहेबाला 18/17/2019 जी कारवाई केली मी त्याच्यामध्ये सुद्धा ज्या काही अडचणी आल्या त्या माननीय मुळे सरांना व्हॉट्सअपमध्ये अवगत केलेले आहेत. त्यामध्ये त्यांना पोलिसांच्या बाबतीचं आहे, नंतर कुणी मला तिथं मदत केली, गावच्या लोकांनी मदत केली पण पोलिसांनी मदत केली नाही त्यावेळच्या कारवाईमध्ये. तर अशा पद्धतीचं मी माननीय SDM साहेबांना दिलेली होती माहिती. नंतरच्या काळात 4/2019 माननीय तहसीलदार यांना अवगत केलेलं आहे की मॅडम खूप मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे, तर अशा पद्धतीचे टिप्पर आहेत जे टिप्पर पोलीस स्टेशनच्या बाजूला उभे असतात 300-400 मीटरवर आणि या ठिकाणी संध्याकाळी भरतात, पोलीस संरक्षण मिळत नसल्याने आम्हाला ती कारवाई करता येत नाही. हे माननीय तहसीलदार मॅडमना पण मी कळवलं होतं, त्याच्यावर पण मॅडमनं दुर्लक्ष केलेलं आहे या ठिकाणी. आणि सर्व माहिती पुरवून देखील मलाच या ठिकाणी बळी केलं याचा खेद वाटतो. आणि याच्यापेक्षासुद्धा जर या संबंधित अधिकाऱ्यांनी जर ठोस उपयोजना केली असती तर जे शासनाचं जे धन आहे स्वामित्व धन याची लूट झाली नसती आणि ही लूट मला सांगता येत नाही पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जर योग्य त्या उपयंत्रणेकडून जर ती किती बूड झाली जर पाहिलं तर नक्कीच आकडा कळेल. माझी मागणी एवढीच आहे की मी शासनाचं जे काम आहे ते निष्ठेने आणि सचोटीने केलेलं आहे, शासनाच्या निर्णयाप्रमाणे काम केलेलं आहे आणि शिवाय शासनाचा देखील यामध्ये मी कारवाईच्या माध्यमातून फायदा केलेला आहे. आणि मी एवढं कळून देखील माझ्यावर अन्यायकारकपणे निलंबन होतं आहे, तर भविष्यात जेव्हा मी या प्रशासकीय सेवेमध्ये ज्यावेळेस मी जॉईन होईल त्यावेळेस मला वाटेल की बाबा मी चांगलं काम करून देखील मी निलंबित झालेलो आहे आणि भविष्यात मला कसं मी काम करावं असा माझ्यापुढं प्रश्न निर्माण होईल. आणि माझ्यात नाही तर सर्व जे काही आमचे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा हा प्रश्न नक्कीच निर्माण होईल की जे चांगलं काम करतं, जे प्रशासनाचा फायदा करतं, शासनाचा फायदा करतं आणि त्याच्यावर जर निलंबनाची कारवाई होत असेल तर काम कुठल्या पद्धतीनं करावं ये नक्कीच हा प्रश्न प्रत्येकाला उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही. तर माझी एवढीच मागणी आहे की माझं हे निलंबन अन्यायकारक असून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पुनर्विलोकन करून माझं निलंबन रद्द करावं. मला या माध्यमातून असं म्हणायचं आहे की मी नियमित अहवाल ज्या सक्षम अधिकाऱ्यांना दिले त्यांनी वेळोवेळी जर त्या अहवालाचं जर अवलोकन करून ठोस उपयोजना केली असती तर अवैध वाळू कुठल्याही प्रकारे गेली नसती, त्याला पायबंद बसला असता आणि साठ्यापेक्षा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेली चोरटी वाहतूक पूर्णतः थांबली असती, म्हणून परिणामी शासनाचं नुकसानही झालं नसतं आणि 24 एप्रिलची जी काही वेळ होती तीही आली नसती. म्हणून या ठिकाणी ज्यांनी अवगत केलं त्यालाच कारवाई केली जाते असं एक मराठीत म्हण आहे की उभे झाडं जे असतात त्या उभ्या झाडांनाच कापलं जातं. या पद्धतीने मी सरळ आणि सक्षमरित्या काम करून
शासनाच्या कार्याशी निष्ठा राखून काम करून देखील सुद्धा माझ्यावर कारवाई केली, या ठिकाणी मला हे खेदाची बाब वाटते.